कापूस कसा पिंजायचा तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर कापूस पिंजण्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने पिंजला जातो. हेला आहे बोकोंबो, जो आपण हेड मसाल्यासाठी यूजमध्ये येतो. तर ह्याचा उपयोग आपण कापूस पिंजण्यासाठी करणार आहोत. कसा? तर हा जो कापूस आपण सरकी काढून घेतलेला कापूस होता तो कापूस घ्यायचा. तो कापूस असा ह्याच्यावरती ठेवायचा आणि ह्याला वायब्रेट करायचं. या पद्धतीने तुमचा कापूस पिंजला जातो. तुम्ही बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल कापूस कसा हलका आणि सुटसुटीत होतो, पिंजला जातो. ह्यालाच पिंजणं असं म्हणतात की जो एकदम लुसलुसीत हलका स्पंजी दिसतो एकदम. एक लाईक आणि एक कमेंट नक्की 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 करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.